सापू शेतळे खानवली राज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे आणि याच मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागते, त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होतोय। या मार्गावर कशी कसरत करावी लागते जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। कुणाला सांगितलं तरी खरं वाटणार नाही की हा राज्य मार्ग आहे। या सापू चेतळे खानवली राज्य मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। सध्या रस्त्याची मालकी जिल्हा परिषदेकडे आहे। लाल फितीचा कारभार आडी येत असल्याने दरवर्षी तात्पुरती डागडुजी होते, पण कायमस्वरूपी तोडगा नाहीच। गेली 10 वर्ष पावसाळ्यात इथून येजा करणाऱ्यांना असाच त्रास सोसावा लागतोय। आमदारांना भेटलो, खासदारांना भेटलो, पालकमंत्र्यांना सुद्धा भेटलो, त्या खात्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील मंत्री यांनाही भेटलो। थोडंफार त्यावेळी आम्हाला रवींद्र वाडकर साहेबांनी सहकार्य केलं, त्यांच्या माध्यमातून थोडीफार कामं झाली, पण खेड्यापाड्यात झाले, अप्रोच रोडचे झाले। मेन रोडचं जे काम त्यांच्याकडे मी दिलं होतं ते काय त्याचा काही पाठपुरावा केला करीत असताना काही सक्सेसफुल झालेलं नाही। सापू चेतळे गाव आजूबाजूच्या गावांसाठी मुख्य केंद्र आहे। दळणवळणासाठी हाच मार्ग वापरावा लागतो, पण अशा रस्त्यानं लहान मोठे अपघात नित्याचेच झालेत। खासगी वाहनं दुप्पट तिप्पट भाडं आकारतात, यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतोय। 10 वर्ष तो जिल्हा परिषदच्या अखत्यारीत असल्यामुळे 10 वर्ष आम्ही त्या रोडवर डांबरीकरण झाले मधी मधी, पण ती काही टिकत नाहीत। मोठमोठे खड्डे पडत आहेत, लोकांचे असे हाल होत आहेत की तिथून जाणं मुसीबत। शाळेतली मुलं आहेत, बाजारात जाणारी लोक आहेत, आणि आमच्या एखादा आजारी पेशंट असेल तर 5 मिनिटाचं सापूचा तळ्या ते खानवली फाटा 7 किलोमीटर, त्या आम्हाला अर्धा तास 1 तास साहेब लागतोय। म्हणजे केवढे हाल होत आहेत आमचे। सापूतळा रस्ता जो नादुस्त झालेला आहे, आमदार खासदार किंवा कुठे अन्य हे कुठे जे लोक आहेत त्यांच्या दुर्लक्ष देतात, कुठल्याही सरकारी कर्मचारी इथे लक्ष देत नाही, आणि ग्रामस्थांची एवढी हालत झालेली आहे की निव्वळ मुलांना किंवा स्त्री एखादी डिलिव्हरीच्या टायमाला जर स्त्री जात असेल ती मध्य रस्त्यामध्ये ती डिलिव्हरी होईल। खड्ड्यांवर लवकरात लवकर पक्का तोडगा काढला नाही तर स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। अजून किती अपघात झाले की प्रशासन या सापू चेतळे खानवली राज्य मार्गाकडे लक्ष देणार आहे। सचिन सावंत सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। आणि आता जाऊया अकोल्यामध्ये। अकोल्यातील वारी हनुमान येथील हनुमान सागर धरण हे 63% भरल्यानं धरणाचे वक्रद्वार ही 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आली आहेत। यामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। प्रकल्पाच्या पाणी पातळीत आणखी जास्त प्रमाणात वाढ झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येण्याची देखील शक्यता आहे। अकोल्याच्या हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत, नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे।